इचलकरंजी जवळ चंदूर इथल्या आभार फाट्यावरील रुई हद्दीतील बेकायदेशीर दारू अड्डा संतप्त नागरिकांनी उद्ध्वस्त केला नागरिकांनी दुकानातील फर्निचर फ्रीज संगणक टेबल खुर्च्यांसह साहित्याची मोडतोड करून रस्त्यावर टाकलं इचलकरंजी नजीक चंदूर इथल्या आभार फाट्यावर बेकायदेशीर दारू अड्डा सुरू होता कामगार सर्वसामान्य वर्ग राहत असलेल्या या भागात दारू अड्ड्यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत या अड्ड्याविरोधात तक्रार करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केलंय त्यामुळे संतप्त जमावानं आज दुपारी दुकानावर चाल केली यावेळी दुकानातील फर्निचर फ्रीज संगणक टेबल खुर्च्यांची मोडतोड करून रस्त्यावर टाकलं तसंच मद्याच्या बाटल्या फोडल्यानं काचांचा खच पडला होता याबाबत माहिती मिळताच हातकणंगले पोलीस घटनास्थळी दाखल झाले तणावाच्या पार्श्वभूमीवर भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान आभारफाटा परिसरात अनेक दारू अड्डे असून पोलीस त्याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे